नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेराचं जे औद्योगिक धोरण आहे ते आज, आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्राचे दोन औद्योगिक धोरणं जे आपल्याला बघायचे आहेत एक आहे एकोणावीसचं आणि एक आहे तेराचं आता आपल्याला माहिती आहे की आयोग सगळ्यात जास्त भर एकोणावीस वरच देणार आहे परंतु आपल्याकडे जास्त या विषयी माहिती नसल्यामुळे या एक्झाम विषयी आपण तेराचं पण थोडंसं कव्हर करतोय जेणेकरून जर परीक्षेत प्रश्न विचारला तर आपल्याला चुकायला नको किंवा काहीतरी लॉजिक लावून काय ना आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ हा एकदम शॉर्ट मध्ये घेणार आहोत ओके हा डिटेलमध्ये घेण्याची काहीच गरज नाही परंतु एकोणावीसचा जो आहे ना तर तो आपल्याला डिटेलमध्ये घ्यावा लागणार आहे कारण की त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येतील ओके तर दोन हजार तेराच्या इंडस्ट्री पॉलिसी विषयी माहिती घेऊया हे धोरण कधी जाहीर करण्यात आलं असा एक सिंपल प्रश्न येऊ शकतो याचं उत्तर आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार तेराला हे धोरण जाहीर करण्यात आलं याचा लागू असण्याचा कालावधी किती होता एक एप्रिल दोन हजार तेरा ते एकतीस मार्च दोन हजार अठरा परंतु याला जे आहे ना एक वर्षाची आणखी मुदतवाढ देण्यात आलेली होती एक वर्ष जे आहे ना तर ते आणखी मुदतवाढ देण्यात आलेलं होतं म्हणून तुम्ही बघा की दुसरं धोरण एकोणावीस पासून लागू झालं होतं महाराष्ट्राने सर्वप्रथम औद्योगिक धोरण कधी जाहीर केलं तर असा प्रश्न येऊ शकतो तर याचं उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णवला ला महाराष्ट्राने आपले पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले होते त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार सहामध्ये मध्ये सुद्धा गेलेलं होतं असं होऊ शकतं खालीलपैकी कोणत्या कोणत्या वर्षी महाराष्ट्र सरकारने औद्योगिक धोरण जाहीर केलेलं होतं तर हे वर्ष लक्षात ठेवा सिम्पली तर हेच लक्षात ठेवा पहिलं कुठलं आहे लाचं दोन हजार तेराचं लक्षात ठेवा आणि दोन हजार तर आपण डिटेल मध्ये बघणारच आहोत ठीक आहे आता याचं विजन काय होतं बघा आता विजनवर पण प्रश्न येतात की त्यांचं विजन काय होतं म्हणजे काय दृष्टी काय होती उद्देश काय होता बघा महाराष्ट्र अ ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन दॅट प्रमोट्स फास्टर सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ वेगवेगळे शब्द आलेले आहेत की महाराष्ट्राला आपल्याला ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन बनवायचे की जिथं जगातील खूप सारे कंपन्या येऊन त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करतील असं ठिकाण बनवायचं आहे आणि कशासाठी बनवायचं आहे की ज्याच्याने प्रमोट होईल काय प्रमोट होईल एक फास्टर सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच जलद शाश्वत गुंतवणूक आणि दुसरा इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे सर्वसमावेशक विकास होईल सर्वसमावेशक विकास म्हणजे काय की देशातील सर्व नागरिकांना राज्यातील सर्व नागरिकांना याचा इक्वली फायदा मिळेल याच्यासाठी हे राबविण्यात आलेलं होतं म्हणजे विजन काय होतं हे आपल्याला समजेल की महाराष्ट्राला आपल्याला असं ठिकाण बनवायचं आहे असं गंतव्य ठिकाण बनवायचं आहे की जिथून वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह कंपनी भारतात येतील भारतातल्या महाराष्ट्राला चूज करतील आणि जेणेकरून महाराष्ट्राला आपले जे दोन उद्देश एक आहे फास्टर सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ हे साधता येणार आहे आपण उद्योग निरीक्षकची ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण तांत्रिक भाग कव्हर करणार आहोत सहा ते दहा मधील सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड असतील ज्याच्यामुळे तुम्ही कधीही बघू शकतात आणि आपल्या नोट्सचं असं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रात कोणी मराठी आणि इंग्रजीमध्ये नोट्स देत नाही आहेत ते आपण देतो कारण की खूप सारे विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचे असल्यामुळे त्यांना इंग्रजी चांगलं समजतो कायदे जे सर्व सोप्या भाषेत समजून सांगितले जाणार आहेत आणि त्याची मराठी प्लस इंग्लिश पीडीएफ सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे आणि प्रॉपर ट्रान्सलेशन नुसतं म्हणजे पाहिजे तर गुगल ट्रान्सलेट पण करू शकतो पण आपण प्रॉपर ट्रान्सलेट करून कायदे देतो आहे वीकली टेस्ट पेपर घेणार येतील तीस ते चाळीस पेक्षा जास्त व्हिडिओ जातील सर्व लेक्चर्स हे ऍपवर होतील ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाणार आहे पंधरा जुलै ही एकदम मॅक्सिमम आहे बरं का याच्या पुढे एकही लेक्चर जाणार नाही याच्या आधीच एंड करण्याचा माझा प्लॅन आहे एंड पर्यंत एंड होऊ शकतो पण आपण पंधरा जुलै हे मॅक्सिमम ठेवलं आहे कोर्सची व्हॅलिडिटी सहा महिने असेल एक लेक्चर तुम्ही सहा वेळा बघू शकतात परंतु जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील त्यांच्यासाठी ही लिमिट सुद्धा काढण्यात येईल लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा होईल आणि या कोर्सची प्राइस फक्त ट्रिपल नाईन ठेवण्यात आलेली आहे सिंपली प्रश्न येऊ शकतो की याचे लक्ष कोणते कोणते होते म्हणजे टार्गेट्स काय काय होते हा एकदम महत्वाचा क्वेशन हा आय एम पी आय हे पाठ करून जा थोडस ओके याच्यावर प्रश्न येतील टार्गेट मध्ये काय होतं की उत्पादन क्षेत्रातील दरवर्षी वाढ बार बारा ते तेरा टक्के साध्य करणे ओके okay? टार्गेट लक्ष ठेवा दरवर्षी उत्पादन क्षेत्रातील वाढ बारा ते तेरा स्टेट जीडीपी म्हणतात त्यामध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत वाढवणे अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत लक्ष ठेवा इथं काय म्हटलंय बारा ते तेरा टक्क्यांपर्यंत ग्रोथ करणे आणि इथं जीडीपी मधील वाटा अठ्ठावीस टक्के करणे हे थोडं डिफरन्स आहे बर का ग्रोथ म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मागच्या वेळी जर एखाद्या पेन बनवण्याच्या कारखान्यामध्ये शंभर पेन बनत होते तर बारा टक्के वाढ म्हणजे किती एकशे बारा पेन आता बनले पाहिजे त्याच पद्धतीने जे, पद्धती जे काही इंडस्ट्रीयल प्रोडक्शन आधी होत होतं त्याच्यापेक्षा बारा टक्के प्रोडक्शन आणखी वाढवणे ओके पुढे या पीमध्ये पंचवीस अठ्ठावीस टक्के वाटा वाढवणे म्हणजे समजा ही महाराष्ट्राची जी डी पी आहे ओके जी डी पी म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्रात एका वर्षात तयार होणाऱ्या वस्तू व सेवांची किंमत ठीक आहे तर याच्यापैकी अठ्ठावीस टक्के वाटा फक्त हा या उत्पादन क्षेत्राचा पाहिजे मग बाकी सर्व्हिस असेल कृषी असेल हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतील परंतु आपल्याला याचा वाटा अठ्ठावीस टक्केपर्यंत वाढवायचा आहे रोजगारचा विचारू शकतात किती रोजगार निर्माण करायचं टार्गेट होतं तर वीस लाख आणि पाच लाख रुपयांची पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्लॅन होता हे चारही टार्गेट्स यांना डायरेक्ट पाठांतर करायचे लक्षात ठेवा यांना पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही परीक्षा जसे तसे विचारतील की दोन हजार तेराच्या औद्योगिक धोरणाची खालीलपैकी कुठली लक्ष होती तर हे लक्षात ठेवा हे चारही लक्षात ठेवा बारा ते तेरा टक्के वाढ पाहिजे होती अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत डी पी वाढता वीस लाख रोजगार आणि पाच लाख कोटींची गुंतवणूक पाच लाख कोटी फक्त पाच लाख नाही ठीक आहे